खानविलेतील सर्व प्रियजनास प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आणि जे सर्व प्रियजन या झूम मीटिंगच्या माध्यमातून एकत्र जमलेले आहेत त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आणि जे लोक पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकतील देवाचं वचन त्यांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. प्रियांनो, आपण गेल्या 5 सत्रांमध्ये प्रस्तावना आणि पहिली 2 वचनं आपण पाहिलेली आहेत. आणि आजच्या या 6व्या सत्रामध्ये आपण दुसऱ्या वचनाचा जो शेवटचा भाग आहे, जो मागच्या वेळेला अपूर्ण राहिला होता, तो आणि 3रं वचन हे आपण प्रभूच्या सहाय्याने पाहणार आहोत. आणि हा जो आपण बायबलच्या वचनाचा अभ्यास करत आहोत तो सखोल रीतीने करण्याचा प्रयत्न दक्षता घेत आहे की खानविल रीतीने अधिक व्यवस्थित रीतीने हे शिक्षण समजावं आणि त्यांना या शिक्षणाचा लाभ व्हावा. आणि त्याचबरोबर जे लोक या मीटिंग मध्ये सहभागी होतात त्या सर्वांना या शिक्षणाचा लाभ व्हावा. तिमथ्याचं पत्र हे खरोखर फार सुंदर आहे आणि प्रभू यातून फार गौरवी गोष्टी आमच्या पुढे मांडत आहे. आणि ते आपण क्रमाक्रमाने आपण प्रभूची इच्छा असेल तर येणाऱ्या दिवसात पाहणार आहोत. आणि आपण आता तिमथ्याच्या पहिल्या पत्राच्या 2व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी मी त्या शेवटच्या भागातून तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो. मला असं वाटतं की सगळ्यांच्या भाषांतरामध्ये अशाच प्रकारचं वचन आहे, नीट लक्ष द्या म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. कोणीतरी ते वचन वाचा बरं एकदा कृपया. पहिले तिमथ्य 1 अध्याय 2रं वचन जर कोणीतरी वाचलं आपला माईक ऑन करून तर बरं होईल. येशू पहिले तिमथ्य प्रभू यांच्यापासून कृपा, दया व शांती असो. हा, थँक्यू थँक्यू ब्रदर. तर आपण हे वचन मागील वेळेला अर्ध पाहिलं होतं आणि कृपेविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी, दयेविषयीच्या काही गोष्टी आणि प्रभूची शांती जी कृपा आणि दया यांचा परिपाक आहे, त्याचा परिणाम आहे, त्याविषयी आपण पाहिलं. आता तुम्ही जर तिमथ्याच्या पत्राची शेवटची ओळ जर तुम्ही वाचली, कोणीतरी पटकन काढा बरं, शेवटची ओळ जरा वाचा. पहिले तिमथ्याच्या पत्रामधली शेवटची ओळ काय आहे बरं, शेवटची ओळ कोण वाचेल बरं, जरा पटकन वाचा. ती विद्या स्वीकारून तिमथ्याच्या कित्येक विश्वासापासून ढळले आहे तुझ्या बरोबर कृपा असो. हा, तर शेवटची ओळ आहे तुझ्या बरोबर कृपा असतो, है ना. आश्चर्यकारक असं हे विधान आहे, फार सुंदर आहे आणि आपण फार मोघम रीतीने घेतो. बघा, सुरुवात कृपा, दया, शांती यांनी आहे. बऱ्याचशा पत्रांमध्ये आम्हाला अशा प्रकारची सुरुवात पाहायला मिळते आणि शेवट कृपेने पाहायला मिळतो ना. सुरुवात कृपेने, शेवट कृपेने, हा महत्वाचा मुद्दा आहे. पत्राची सुरुवात कृपेने आहे, पत्राचा शेवट कृपेने आहे. आमच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात सुद्धा देवाच्या कृपेने झालेली आहे आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या शेवटास अनंत काळ आहे आणि तो कृपेमध्ये आपण घालवणार आहोत, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या संगतीमध्ये, परमेश्वराच्या. आम्हाला एक गोष्ट लक्षात येते प्रियानु, विश्वासी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी परमेश्वर लागणारी सर्व कृपा पुरवतो. प्रत्येक गोष्टीसाठी देव आपल्याला सर्व प्रकारची कृपा पुरवतो. म्हणून त्या देवाला सर्व कृपेचा देव असं म्हटलेलं आहे. माहिती आहे हे शब्द कोणी वापरले? हे शब्द पेत्राने वापरले. त्याने हे फार सुंदर शब्द वापरलेले आहेत. मला हे शब्द फार आवडतात आणि बरेचदा प्रार्थनांमध्ये या शब्दाचा मी उल्लेख करत असतो कारण हे शब्द माझ्या हृदयाला फार स्पर्श करतात. खूप सुंदर आपल्या देवाचं वर्णन केलेलं आहे, सर्व कृपेचा देव, सर्व प्रकारची कृपा आमच्या जीवनावर विपुल करणारा असा आमचा देव आहे. सर्व कृपेचा देव या शब्दाचा काही लोक विपरीत अर्थ काढतात, परंतु तो अर्थ थोडक्यात सांगून मग आपण पुढच्या वचनाकडे जाणार आहोत. सर्व कृपेचा देव या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ते आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. देव जेव्हा कृपा पुरवतो तेव्हा ती कृपा
आमच्या योजनांसाठी देव पुरवत नाही, लक्षात घ्या. आमच्या मार्गांसाठी, आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आमचे संकल्प तडीस नेण्यासाठी देव कृपा पुरवत नाही. देव कृपा पुरवतो ते देवाच्या योजना पूर्ण करण्यासाठी. देव कृपा पुरवतो देवाचे संकल्प तडीस नेण्यासाठी. देव कृपा पुरवतो त्याच्या इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी. देवाच्या संदर्भातील गोष्टींसाठी देवाची कृपा उपलब्ध असते. ख्रिस्ताचं गौरव आमच्या जीवनात करण्यासाठी देवाची कृपा असते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी देव कृपा पुरवतो. चांगल्या गोष्टींसाठी, उत्तम गोष्टींची निवड करण्यासाठी देव कृपा पुरवतो. ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये रूपांतरित होण्यासाठी देव कृपा पुरवतो. ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यासाठी देव कृपा पुरवतो. आणि आम्हाला चांगलं ख्रिस्ताचं शिष्य बनण्यासाठी देव कृपा पुरवतो. आणि देव आम्हाला कृपा पुरवतो त्याच्या नावाची साक्ष देण्यासाठी, त्याचा चांगला शिपाई बनण्यासाठी, त्याचा सेवक बनण्यासाठी देव आम्हाला कृपा पुरवतो. लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे की बरेचदा आपण कृपेचा विपर्यास करतो. परंतु त्याच्या आधी मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ती आहे तिताच्या पत्रामध्ये 2:11. त्या ठिकाणी एक फार सुंदर शब्द वापरलेला आहे तिताच्या पत्रामध्ये 2:11. तेथील शब्द सुद्धा मला फार आवडतो. कृपा कॅलेंडरवर लिहिलेलं असतं ना, तारण देणारी कृपा. हा कृपेचा उद्देश आहे. हा कृपेचा उद्देश आहे. कृपेचा उद्देश काय आहे? देवाने माणसांवर कृपा का केली? उद्धार देण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी, तारण देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी, स्वर्गातले आशीर्वाद देण्यासाठी, देवाचा सहवास लाभण्यासाठी, देवाची संगती लाभण्यासाठी, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभण्यासाठी आणि ख्रिस्ताचं सान्निध्य आम्हाला लाभावं म्हणून आणि आम्हाला सुभक्तीचं जीवन जगता यावं अशा विविध कारणांसाठी देव ही जी कृपा आहे जी देव पुरवतो जगातील प्रत्येक माणसाला, ती सर्वप्रथम त्या माणसाला त्याच्या पापाबद्दल पश्चाताप करायची संधी देते. पश्चातापासून या कृपेचा जणू काही आरंभ होतो. है ना, ही कृपा इतकी सुंदर आहे प्रियांनो. आणि मग ही कृपा जी आहे ना, ती पापापासून सुटण्याची संधी देते, पाप मुक्त करते आम्हाला, पापाच्या वर्चस्वा खालून, पापाच्या बंधनातून मुक्त करते, पापाच्या दोषातून मुक्त करते, पापाच्या दंडातून मुक्त करते. याला आपण काय म्हणतो? तारण म्हणतो, आत्म्याचं तारण. है ना. परंतु त्याच्या 13 आम्हाला आणखी पुढची गोष्ट पाहायला मिळते. ती गोष्ट अशी आहे की बघा, एकदा तारण झालं म्हणजे कृपा संपली असं नाही. कृपा कृपेत आहे ना, ती चालू राहते. तो रोज देव आपली कृपा आमच्यासाठी नवी करतो. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याचं ध्येय काय आहे? बरं, प्रभू येशू ख्रिस्ताची वाट बघणं. आणि त्या 12:13 तीच गोष्ट सांगितलेली आहे, येशू ख्रिस्ताचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत असता. असे शब्द वापरलेले आहेत. फार सुंदर शब्द आहेत. हे विश्वासणाऱ्याचं ध्येय कानविल येथील बंधुजनांनो आपण लक्षात ठेवूया. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी आगमनाची वाट पाहत आहात का? आपण त्याचं गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आहोत. तुम्ही वाट पाहत आहात का? प्रभू आज आला तर किती बरं होईल. प्रभू आज रात्री जर तू आला तर किती बरं होईल. तुम्ही असं म्हणता का? प्रियानो, जे वाट पाहणारे लोक आहेत ना, ते खरोखर धन्य आहेत. त्याचं कारण काय माहितीये का? जेव्हा ते वाट पाहतात तेव्हा त्यांना कृपेचा योग्य वापर करता येतो. योग्य वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण वाट पाहतो तेव्हा आपण काय करतो माहितीये का? आपण अभक्तीला नाकारतो, आपण ऐहिक वासनांना नाकारतो. पहा, कृपा ही अभक्तीच्या गोष्टी आणि ऐहिक वासना यांना नाकारण्यासाठी देव पुरवतो. लक्षात घ्या, कृपेचा हा उपयोग आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहतो, त्याच्या गौरवी आगमनाची, त्याच्या प्रगट होण्याची, तेव्हा या युगामध्ये, वर्तमान युगामध्ये, या काळामध्ये,
बायबल मध्ये त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे सांप्रतच्या युगात. काही लोकांना तो शब्द समजायला अवघड जाईल म्हणून मी सोपा करून सांगायचा प्रयत्न करतो. सांप्रतच्या युगात, सांप्रतच्या युगात म्हणजे वर्तमान युगात, आपण ज्या युगामध्ये जगत आहोत त्या युग नंबर वन मर्यादेने, नंबर टू नीतीने, नंबर थ्री सुभक्तीने. तर देव या दो तीन गोष्टींसाठी कृपा पुरवतो. जेव्हा या जगामध्ये विश्वासणारे जगतात तर देव अपेक्षा काय करतो, त्याच्या पुत्राची वाट पाहत असताना देव अपेक्षा अशी करतो की आम्ही मर्यादेने वागावं. मर्यादेने म्हणजे काय? मर्यादा बाळगून. म्हणजे काय? म्हणजे संयमाने वागावं, म्हणजे सहनशीलतेने वागावं, म्हणजे सोशिक राहावं. तुम्ही वागता का मर्यादेने? तुम्ही ठेवता का स्वतःवर नियंत्रण, स्वतःच्या बोलण्यावर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या वागण्यावर? प्रियानो, देवाने आम्हाला त्यासाठी कृपा पुरवलेली आहे. वागणं म्हणजे काय? नीतीने वागणं म्हणजे पवित्रतेने वागणं, सात्विकतेने वागणं, किंवा सत्याने वागणं, किंवा सरळपणाने वागणं, किंवा शुद्धतेने वागणं, किंवा वाईट गोष्टींचा धिक्कार करून, तिटकारा करून, द्वेष करून चांगल्या गोष्टीत पुढे जाणं, त्याला म्हणतात नीतीने वागणं. प्रियानो, त्याच्यासाठी कृपेचा उपयोग करायचा आहे. पवित्र जीवन जगण्यासाठी, सात्विकतेचं जीवन जगण्यासाठी, सरळतेचं जीवन जगण्यासाठी, सत्याला अनुसरण्यासाठी, शुद्ध जीवन जगण्यासाठी देव विश्वासणाऱ्याला कृपा पुरवतो. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे तिताच्या पत्राच्या दुसऱ्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये? सुभक्तीचं जीवन जगण्यासाठी. सुभक्ती हा शब्द दोन शब्दांमध्ये तुम्ही फोडू शकता. सु अधिक भक्ती. सु म्हणजे चांगली आणि भक्ती म्हणजे आराधना, देवाचा भक्त बनणं. भक्त या शब्दामध्ये आणखी एक गोष्ट दडलेली आहे, त्या ती म्हणजे देवाशी जडून राहणं, किंवा काही भाषांतर करताना असं म्हणतात देवासारखं बनणं. इंग्लिशमध्ये गॉडलीनेस म्हटलेलं आहे. गॉडलीनेस म्हणजे देवासारखं बनणं. लोक नाही का म्हणत कसा देवासारखा बसलाय? तो दिसतो माणूस कधी कधी देवासारखा बसलेला, पण वागताना एकदम सैतानासारखा वागतो, तसं नाहीये. सुभक्तीचं जीवन म्हणजे देवाचं भय धरून वागणं. सुभक्तीचं जीवन म्हणजे देवाचा भक्त या नात्याने एक आराधक म्हणून जीवन जगणं, देवाचा उपासक म्हणून जीवन जगणं, प्रभूचा शिष्य बनून जीवन जगणं, ख्रिस्तासारखं वागण्याचा, जगण्याचा आटापिटा करणं आणि प्रभूच्या शिकवणीला अनुसरणं, त्याला म्हणतात भक्तीचं जीवन. भक्त हा नेहमी त्याच्या समोरचा जो ऑब्जेक्ट असतो, त्याच्या समोरच जे ध्येय आहे किंवा त्याचा जो गुरु आहे, त्या गुरुच्या शिक्षणाला अनुसरत असतो, त्या गुरुला घट्ट पकडून असतो, म्हणून त्याला भक्त म्हणतात. भक्त म्हणजे घट्ट धरून राहणारा, गुरुला बिलगणारा. आम्हाला याचं फार सुंदर चित्र योहानाच्या जीवनात पाहायला मिळतं. योहान नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला असायचा. भक्ताचं ते जीवन आहे. भक्त हा शब्द समजून घ्यायचा असेल तर योहानाकडे लक्ष लावा. योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला असायचा. प्रियानो, भक्त हा गुरुला बिलगलेला असतो. तर देव आपली कृपा कशासाठी पुरवतो? मर्यादेने वागण्यासाठी नंबर वन, नीतीने वागण्यासाठी नंबर टू, सुभक्तीचं जीवन जगण्यासाठी. प्रियानो, वचन पाळण्यासाठी देव कृपा पुरवतो, वचन मोडण्यासाठी नाही. काही लोक त्या वचनाचा विपर्यास करतात, जेथे पाप वाढलं तेथे कृपा त्याहून विपुल झाली. मी एका बिलीवर बंधूशी बोलत होतो, आमच्या फोर्ट असेंब्लीमध्ये आला होता तो, तेव्हा तो म्हणत होता त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी होत्या, आणि बोलता बोलता त्याने नकळतपणे या वचनाचा उल्लेख केला आणि तो बोलला की माझ्या जीवनात असं असं झालं, परंतु देवाची कृपा खूप विपुल आहे वगैरे वगैरे, आणि तो त्या पापाचं समर्थन करत होता आणि देव कृपा पुरवतो. त्याच्यामुळे विश्वासणाऱ्यांनी पापाची काही म्हणजे पापाची तमा बाळगता कामा नाही, किंवा पाप झालं तरी एवढी काय फिकर करायची गरज नाही, असा त्याचा बोलायचा हेतू होता. मी त्याला म्हटलं, नाही, तुम्हाला त्या वचनाचा अर्थ कळलेला नाही बंधू,
ते वचन आम्हाला पाप करायला बढावा देत नाही. देवाची कृपा पाप करायला बढावा देत नाही. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. बायबल मध्ये देव कृपा पुरवतो ते पापाचा तिटकारा करण्यासाठी. आमचा देव पापाचा द्वेष करणारा आहे, पापाचा तिटकारा करणारा आहे, पापाला पापाचा पापाची घृणा करणारा आहे. प्रियांनो, देव कृपा पुरवतो ते आज्ञा आज्ञेचं पालन करण्यासाठी. देवाची आज्ञा पाळण्यासाठी देव कृपा पुरवतो, मोडण्यासाठी देव कृपा पुरवत नाही. प्रियानो, पवित्र जीवन जगण्यासाठी देव कृपा पुरवतो, पापासाठी देव कृपा पुरवत नाही. प्रियानो, देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी देव कृपा पुरवतो, देवाच्या गोष्टींना धुडकावून लावण्यासाठी देव कृपा पुरवत नाही. देवाचं गौरव करण्यासाठी देव कृपा पुरवतो. देवाची निंदा होईल, त्याची नालस्ती होईल, त्याच्या नावाला डाग आणि कलंक लागेल असं जीवन जगण्यासाठी देव कृपा पुरवत नाही. देव करुणा करण्यासाठी कृपा पुरवतो, क्रूरता करण्यासाठी देव कृपा पुरवत नाही. देव दया करण्यासाठी कृपा पुरवतो, द्वेष करण्यासाठी किंवा निर्दयपणे वागण्यासाठी देव कृपा पुरवत नाही. म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेणं प्रियानो फार गरजेचं आहे. सत्कर्म करण्यासाठी देव कृपा पुरवतो, दुष्कृत्य करण्यासाठी देव कृपा पुरवत नाही. देव त्याच्यावर आणि त्याच्या लोकांवर प्रीती करण्यासाठी आम्हाला कृपा पुरवतो. तर देवाच्या कृपेचं हे स्वरूप आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला पण कृपा हा शब्द आहे आणि शेवटी पण कृपा शब्द आहे. तुम्हाला माहिती आहे कशासाठी? हे एवढ्यासाठी आहे की सुरुवात आणि शेवट याच्या मध्ये जे काही लिहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं पालन करण्यासाठी देवाने कृपा हे माध्यम ठेवलेलं आहे. कृपेची तरतूद केलेली आहे, कृपेचा भांडार देव पुरवतो. लक्षात घ्या, म्हणून पवित्र शास्त्राच्या शेवटी कृपेचा उल्लेख आहे. कशासाठी? जे जे काही पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिण्यात आलेलं आहे त्या त्या सर्व गोष्टींचं आम्हाला काटेकोरपणे पालन करता यावं म्हणून देव आपली विपुल कृपा पुरवतो. किती अद्भुत आहे! जे आपल्याला अशक्य ते शक्य करण्यासाठी, जे आपल्याला कठीण ते सोपं करण्यासाठी, जे आपल्याला अवघड आहे प्रियांनो ते अगदी सुलभ रीतीने आमच्याकडून व्हावं म्हणून देव आपल्याला कृपा पुरवतो. प्रियांनो, आपण देवाच्या कृपेचा लाभ या गोष्टीसाठी करून घ्यायला पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, बघा, देव हा त्याच्या योजनेतल्या गोष्टींसाठी कृपा पुरवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं, कधी कधी देवाच्या योजना आपल्याला कळत नाहीत. आता बघा, अब्राहमाला त्याचा देश सोडायला सांगितला तर ते लॉजिकली आपल्याला आपल्या डोक्यात बसत नाही व्यवस्थित ना. आपल्याला जर आपल्या आपण जर स्वतःला कन्सिडर केलं, आपण जर स्वतःचा विचार केला, स्वतःला अब्रामाच्या ठिकाणी ठेवलं तर आपण म्हणालो असतो की माझा देश सोडायची काय गरज आहे. आपण खूप आर्ग्युमेंट केलं असतं ना. परंतु अब्राम आर्ग्युमेंट करत बसला नाही, देवाने सांगितलं त्याने केलं. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सोडायला कठीण जातात परंतु अब्रामाने तर आपला देश सोडला, आपलं स्थिर जीवन त्याने सोडलं आणि आता तो तंबूत राहणार होता. यासाठी देव कृपा पुरवतो. अब्रामाला त्याच्या दासीपासून हागारीपासून इश्माईल झाला आणि एका टप्प्यावर साराने म्हटलं की या दासीला आणि तिच्या मुलाला घालून द्या. अब्रामाला फार वाईट वाटलं, असे शब्द वापरलेले, फार वाईट वाटले. अब्रामाला फार वाईट वाटले, तो शब्द फार महत्वाचा आहे. कारण फक्त वाईट वाटलं असं पवित्र आत्मा लिहू शकला असता, पण पवित्र आत्म्याने वाईट वाटलं असं लिहिलं नाही, फार वाईट वाटलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, देवाला तिथे हस्तक्षेप करावा लागला. देव म्हणाला, साराजी म्हणते ते ऐक. आणि तुम्हाला माहिती आहे अब्रामाने ते ऐकलं, कारण ते देवाच्या योजनेचा भाग होतं, देवाच्या संकल्पाचा भाग होतं. ही अवघड गोष्ट आहे, ही अवघड गोष्ट आहे, पण देव त्याच्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी, त्याच्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी कृपा पुरवतो. आणि त्याच्या पुढच्याच अध्यायामध्ये म्हणजे उत्पत्ती 22 मध्ये अब्रहामाला देव सांगतो इसाकाचं अर्पण कर. लॉजिकली आपल्याला ते योग्य वाटत नाही, मुलाचं अर्पण कर हे
फार कठीण गोष्ट आहे. देवाच्या संकल्पातली ती गोष्ट आहे, देवाच्या विचारातली गोष्ट आहे आणि देवाला फार मोठा संदेश त्याच्यातून व्यक्त करायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या गोष्टीसाठी देवाने कृपा पुरवली. मला जो मुद्दा सांगायचा आहे तो तुम्ही लक्षात घ्या. आमच्या इच्छा, आमच्या योजना, आमचे संकल्प, आमचे प्लॅन, ते अंमलात आणण्यासाठी देवाची कृपा नसते. लक्षात घ्या, देवाची कृपा असते ती देवाच्या गोष्टी, देवाच्या योजना, देवाचे संकल्प, देवाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. हे तुमच्या मनावर चांगलं बिंबू आप्रियानो. बरेचदा आमचे प्लॅन सफल होत नाहीत आणि आम्ही त्याच्यासाठी देवाची कृपा मागत बसतो. फक्त असं नाहीये की पाप न करण्यासाठी देव कृपा पुरवत नाही, तर ज्या आपल्या योजना असतात त्या आम्हाला चांगल्या जरी वाटल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी देव कृपा पुरवत नाही. त्याच्यामुळे बरेचसे आपले जे प्लॅन आहेत, आपल्या योजना आहेत ना, ते असफल होऊन जातात. त्याचं कारण काय माहितीये का, त्याच्यामध्ये देवाचं गौरव नसतं प्रियांनो. तर देव आम्हाला कृपा पुरवतो ते त्याच्या गौरवाच्या गोष्टी करण्यासाठी प्रियांनो. म्हणून आपण कृपेला उणे पडू नये असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण देव विरोधी गोष्टीच्या मागे लागू नये. आपण देवाची इच्छा काय ते आपण समजून घ्यावं आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. तर देव महत्वाच्या तीन गोष्टींसाठी कृपा पुरवतो. पहिली गोष्ट म्हणजे आत्म्याचं तारणदायी ती कृपा आहे, म्हणजे पापाच्या बंधनातून, पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी देवाची कृपा असते. नंबर टू, रोज होणारं तारण आहे ते. रोज होणारं तारण म्हणजे रोज प्रभू आम्हाला मर्यादेचं जीवन जगायला मदत करतो, पवित्रतेचं जीवन जगायला मदत, नीतीचं जीवन जगायला मदत करतो आणि सुभक्तीचं जीवन जगायला मदत करतो. किंवा देवाला त्या गोष्टीसाठी मदत करायची असते, म्हणजे विजयी जीवन, पापावर मात करणारं जीवन. एकदा तुम्ही पापाच्या दोषातून बाहेर पडला तर रोज आम्हाला पापाच्या अधिकारावर मात करायला देव कृपा पुरवत असतो. पापाच्या वर्चस्वावर मात करायला देव कृपा पुरवत असतो. पापाला पायदळी तुडवायला देव मात करत असतो. पापाला पायदळी तुडवण्यासाठी देव आम्हाला कृपा पुरवत असतो आणि आम्हाला विजयी जीवन जगायला देव आम्हाला कृपा पुरवतो प्रियांनो. हे रोजचं होणारं तारण आहे. आणि एक दिवस आपण पापाच्या समक्षतेतून आपण बाहेर खेचले जाऊ. ओके, देव आपल्याला पापाच्या उपस्थितीतून बाहेर काढील रॅप्चरच्या वेळेला, जेव्हा प्रभू आपल्याला उचलून घेईल, अंतराळात येईल, त्यावेळेस पापाच्या उपस्थितीतून आपण बाहेर निघू. आणि ते आपलं संपूर्ण तारण असेल, आपल्या शरीराचं तारण असेल. तर देव या गोष्टीसाठी आपल्याला कृपा पुरवतो. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं प्रियांनो फार गरजेचं आहे. आता आपण तिसऱ्या वचनाकडे येणार आहोत प्रियांनो. कृपेविषयीचं हे जे काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या आपल्या राहून गेल्या होत्या आणि त्या सांगून आता आपण तिसऱ्या वचनाकडे येणार आहोत. मी विनंती करतो तुमच्यापैकी कोणीतरी तिसरं वचन वाचावं. वचन तीन, मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहावयाची विनंती केली यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका. ओके, थँक्यू बंधू. आता या ठिकाणी पौल असं म्हणतो की मी मासेदोनियाला जाताना तुला इफिसात राहायची विनंती केली यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका. बघा, ही जी गोष्ट आहे अन्य शिक्षण, किंवा ज्याला आपण असं म्हणू चुकीचं शिक्षण किंवा भ्रष्ट शिक्षण, ही पेंटिकॉस्टच्या दिवसापासून, जेव्हा मंडळी स्थापन झाली, पहिली मंडळी स्थापन झाली, तेव्हापासूनची ही समस्या आहे प्रियांनो. प्रत्येक मंडळीसाठी ही त्या मंडळीच्या आयुष्यभराची ही एक समस्या किंवा एक डोकेदुखी बनलेली आहे. आणि त्यामध्ये प्रभूचे गौरवी उद्देश प्रियांनो, आणि त्या उद्देशांकडे सुद्धा आपण येणाऱ्या दिवसामध्ये पाहणार आहोत आणि आपण बारकाईने या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत प्रियांनो. योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त सैतानाविषयी असं म्हणतो की तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. आणि तुम्हाला माहिती आहे पुढे काय म्हटलेलं आहे,
सैतानाविषयी असं म्हटलेलं आहे तू खोटे बोलतो, तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. प्रियानो, तो खोटा बोलतो, त्याच्या उपयोग तो कशासाठी करतो? तो मनुष्याचा घात करण्यासाठी करतो, कारण तो देवविरोधी आहे. तो देवविरोधी असल्यामुळे देवाच्या निर्मितीवर तो हल्ला चढवतो, आणि मनुष्य ही देवाची निर्मिती आहे, आणि तारण पावलेले जे लोक आहे ते या पृथ्वीवर निवास करत असल्यामुळे तो देवाच्या मंडळीवर हल्ला करतो, आणि देवाच्या मंडळीतील लोकांवर तो हल्ला करतो, आणि त्यांच्या त्या हल्ल्याला कित्येक लोक बळी पडतात. ते कुठल्या प्रकारचे लोक असतात त्याविषयी देखील आपण पुढे पाहणार आहोत. परंतु सैतानाचे सॉफ्ट टार्गेट ते लोक बनतात जे लोक सतत सैतानाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात गुंतलेले असतात, लक्षात घ्या. आणि ते लोक सैतानाचे सॉफ्ट टार्गेट बनतात, आणि ते कशा प्रकारचे लोक असतात त्याकडे आपण लवकरच येणार आहोत. परंतु मला या ठिकाणी ही गोष्ट सांगायची आहे की सैतान हा सुवार्तेवर हल्ला करतो, प्रभूच्या शिक्षणावर हल्ला करतो, प्रभूच्या शिक्षकांवर तो हल्ला करतो, तो संगतीवर हल्ला करतो, विश्वासणाऱ्यांच्या संगतीवर, आणि तो मंडळीवर हल्ला करतो. आणि तो असं चित्र आम्हाला दिसतं की जणू काही सैतानाने किंवा सैतानाच्या दुरात्म्यांनी मंडळीला वेढा घातलेला असतो. ते टपलेले असतात प्रियांनो, एक वेढा घातलेल्या मंडळीचं चित्र. परंतु आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, देव आपल्या मंडळीची पाठराखण करण्यासाठी, आपल्या मंडळीला भक्कम ठेवण्यासाठी, ख्रिस्ताचं एक चमकदार साक्ष म्हणून ठेवण्यासाठी देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या लोकांना सतत आणि सतत प्रेरित करत असतो. तर आम्हाला हे एक युद्धाचं स्वरूप आम्हाला पाहायला मिळतं. एक युद्ध स्वरूपामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. सैतान हा सतत आणि सतत हल्ला चढवत असतो मंडळीवर, मंडळीच्या लोकांवर, आणि देवाच्या लोकांना, जे प्रभूसाठी उभे राहिलेले लोक आहेत, त्यांना मंडळीचं रक्षण करण्यासाठी, मंडळीच्या मेंढरांचं रक्षण करण्यासाठी, मंडळीच्या लोकांचं रक्षण करण्यासाठी वचनाची तलवार घेऊन, आणि Ephesians 6 सर्व जे शस्त्र सामग्री आहे ती धारण करून त्यांना तयार राहावं लागतं. प्रियांनो, जेव्हा प्रभू आपली मंडळी घेऊन जाईल या भूतलावरून, तेव्हा खऱ्या अर्थाने या गोष्टीतून मंडळीची आणि सगळ्या मंडळ्यांची सुटका होणार. तोपर्यंत हे वॉर जे आहे ना, हे युद्ध हे चाललेलं असणार. प्रियांनो, आता बघा, ज्या ज्या ठिकाणी देवाचं सत्य आहे तेथे तेथे सैतान काय करतो, त्याचा खोटेपणा आणायला बघतो, त्याची भ्रष्टता आणायला बघतो, त्याची दांभिकता पेरायला बघतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा Matthew 7:15 डोंगरावरच्या प्रवचनामध्ये सांगितलं की खोट्या संदेशांविषयी जपून राहा, ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. ते दाखवताना असे दाखवतात की जणू काही आम्ही तुमच्यापैकीच एक आहोत. ते मेंढरांच्या वेषाने येतात आणि ते तुमच्यापैकीच एक बनून राहतात, आपल्यापैकीच एक बनून राहतात, आणि ते असं भासवतात की आम्ही खरे आहोत. ते असं भासवतात की आम्ही खऱ्या सिद्धांताला अनुसरतो. ते असं भासवतात आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो. ते असं भासवतात आम्ही खरं शिक्षण देतो. परंतु पवित्र शास्त्र असं सांगतं, प्रभू असं म्हणतो की ते अंतरी क्रूर लांडगे आहेत, आणि त्यांचा जो खोटेपणा आहे तो विविध प्रकारे उघड होतो, आणि तो कुठला प्रकार आहे त्याविषयी देखील आपण पाहणार आहोत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने Matthew 7:15 या गोष्टी विषयी सावधगिरीचा इशारा दिला. मग त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने Matthew 24 सुद्धा
याविषयीचा इशारा दिला, याविषयीचं भाकीत केलं. आणि मत्तयाच्या 24व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या काळाविषयी सांगत आहे आणि महासंकट समयाच्या आधीच्या काळाविषयी आणि महासंकट समयाच्या नंतरच्या काळाविषयी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आता आपण विश्वासणारे महासंकट समयाच्या आधीच्या काळामध्ये आहोत. तर प्रभू येशू ख्रिस्त आधीच्या काळाविषयी सांगताना मत्तय 24:11 मध्ये असं म्हणतो, पुष्कळ खोटे संदेश ते उठतील व अनेकांना फसवतील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या काळामध्ये, म्हणजे हा प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा काळ आहे, कधीही प्रभू येऊ शकतो. आम्ही काळाची चिन्ह पाहून आम्ही जाणू शकतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आहे प्रियांनो, आणि आम्ही थंडावलेली प्रीती पाहत आहोत प्रियांनो. आज मंडळांची स्थिती जर आम्ही पाहिली तर प्रीती पूर्ण रसातळाला गेलेली आम्हाला पाहायला मिळते आणि हे ही सत्य स्थिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे याच्या मुळाशी जर तुम्ही गेलात ना, का प्रीती थंडावली बरं, प्रीती थंडावण्याचं कारण काय, तर त्याच्या मुळाशी आहे खोटे संदेश ते. लक्षात घ्या, प्रीती का थंडावली, कारण खोटे संदेश ते. खोटे संदेश ते काय करतात, भ्रष्ट शिक्षण देतात, खोटं शिक्षण देतात. खोट्या शिक्षणामुळे काय होतं, फसवणूक होते, बरेच लोक फसले जातात, बरेच लोक त्या खोट्या शिक्षणाच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात, भ्रष्टतेच्या मार्गाला लागतात. आणि तो भ्रष्टतेचा मार्ग म्हणजे अनितीचा मार्ग. तेथे असं म्हटलेलं आहे मत्तय 24:11 मध्ये, अनिती वाढेल म्हणजे भ्रष्ट शिक्षणामध्ये जातील, ते नीतीचा मार्ग सोडतील. देव कृपा कशासाठी पुरवतो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, नीतीने जगण्यासाठी. पण ते नीतीने जगणं सोडतील आणि अनितीने वागायला लागतील. आणि अनितीने वागण्याचा परिणाम असा आहे, एकदा तुम्ही अनितीने वागायला लागला ना, तुम्ही प्रीती नाही करू शकत. लक्षात घ्या, एकदा तुम्ही भ्रष्ट झालात ना की तुम्ही प्रीती करू शकत नाही, प्रीती थंडावणार. पाहिली तुम्ही साखळी, पाहिली खोटे संदेश ते किंवा खोटे शिक्षक, त्यांचं खोटं शिक्षण, मग त्यांची फसवणूक, त्या फसवणुकीमुळे होणारी येणारी अनिती आणि त्या अनितीमुळे प्रीती थंडावणार. बघितली तुम्ही साखळी. आणि प्रियानो तीच गोष्ट घडत आहे. आणि मंडळांना हे कळत नाही की आपल्यामध्ये खोटे शिक्षक शिरलेले आहेत. आणि खोटं शिक्षण कोण देतात ते कळत नाही प्रियानो. किती दयनीय अवस्था आहे. आणि हल्लीचा, मागे तुम्हाला एका याच्यामध्ये सांगितलं होतं एका सत्रामध्ये, हल्ली इतके डेंजरस काळ आलेलं आहे की जर एखाद्याला करेक्शन करायला गेलं आणि जर आपण करेक्शन केलं सुधारणूक म्हणून किंवा आपण काही समजावायचा प्रयत्न केला तर लोक डायरेक्ट कट म्हणजे उच्छेद करायला बघतात. इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे. समजा वाघमारे एखाद्याला करेक्शन केलं आणि आपण चांगल्या हेतूने केलं तर सुरू झालं, मग वाघमारेचा काटा कसा निघेल ते बघायचं. इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे प्रियांनो, डेंजरस. आणि त्याच्यामुळे जसं या भीतीपोटी बरेच लोक करेक्शन करायला मागत नाहीत आणि तशाच प्रकारची भीती तिमथ्यामध्ये सुद्धा होती. आणि तुम्हाला माहितीये का, त्याच्यामुळे पौलाला तिमथ्याला विनंती करायला लागली. लक्षात घ्या तो शब्द, विनंती शब्द अंडरलाईन करा, रिक्वेस्ट केली त्याने, कारण तो घाबरत होता, तो तरुण होता. आणि तिकडचे जे लोक होते ना ते फार कट्टर होते. आणि आपण बऱ्याच याच्यातून आपण गेल्या 5 सत्रांमधून पाहिलेलं आहे, ते जुमानणारे नव्हते. आणि आता पुढे देखील आपण पाहणार आहोत प्रियांनो ते कशा प्रकारचे लोक होते, अतिशय उग्र स्वरूपाचे लोक, वाद घालणारे लोक प्रियांनो, न जुमानणारे लोक. आणि तिमथ्याला असं वाटलं असेल की या लोकांच्या तोंडी मी कसा लागणार, या लोकांना मी उत्तर कसं देणार. कदाचित तो कसरत असेल, कदाचित तो मागे हटत असेल प्रियांनो. परंतु आपण जे मागच्या वेळेला पाहिलं, तो खरं लेकरू होता, खरं लेकरू होता तो. तो प्रभूवर खरी प्रीती करायचा. पौला बरोबर त्याने बराच मोठा, साधारणपणे 20 वर्षाचा काळ घालवला होता. आणि या टप्प्यावर जेव्हा त्याची नेमणूक पौलाने केली इफिसेतील मंडळीसाठी, असं बायबलचे अभ्यासक असं म्हणतात की साधारणपणे तो 33 ते 35 वर्षाचा असावा, साधारणपणे 33 ते 35 वर्षाचा तो असावा. प्रियांनो त्या व्यक्तीला तो सांगत आहे,
अन्य शिक्षण देणाऱ्या लोकांना तू ताकीद दे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तै 24:11 मध्ये तर सांगितलेलंच आहे, परंतु महासंकट समयामध्ये काय होईल ते सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. मंडळी उचलून घेतल्यानंतर जेव्हा मंडळी ख्रिस्ताकडे असेल तेव्हा पृथ्वीवर काय चाललेलं असेल ते मत्तै 24:24 मध्ये सांगितलेलं आहे. मत्तै 24:24 मध्ये असं म्हटलेलं आहे, खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील, खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील आणि साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. प्रियानो, हे महासंकट समयातलं चित्र आहे आणि तुम्ही नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ते. तर महासंकट समयामध्ये सुद्धा आम्हाला हे चित्र पाहायला मिळतं. आणि पहिला योहान 2:18 मध्ये, पहिल्या योहानाचं पत्र त्याचा 2 आणि 18 वचनामध्ये त्या ठिकाणी प्रेषित योहान जो आहे तो सुद्धा सांगत आहे की आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक आपल्या मध्ये उठले आहेत. त्यावरून आपल्या लक्षात येतं की ही शेवटली घटका आहे. बरेचसे ख्रिस्त विरोधक आपल्या मधून उठलेले आहेत, लक्षात घ्या, आपल्या मधून उठलेले आहेत, आपल्या मध्ये ते आहेत, आपल्या मध्ये ते वावरतात पण लक्षात येत नाहीत. प्रियांनो, तर हा विषय किती महत्वाचा आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि प्रगटीकरणामध्ये जर तुम्ही गेलात तर मग प्रगटीकरणामध्ये तुम्हाला मंडळीच्या शेवटच्या काळातील चित्र पाहायला मिळतं. आणि मग त्याच्यानंतर त्या शेवटच्या काळाच्या चित्रामध्ये आम्ही पाहतो की कसा फसवणूक आणि खोटेपणा आणि दांभिकता याला ऊत येणार आहे ते आम्ही चित्र पाहतो. आणि मग त्याच्यानंतर महासंकट समयाचं आम्ही चित्र पाहतो. तेथे कळच काय होणार आहे माहितीये का? प्रत्यक्ष खोटा संदेष्टा आणि ख्रिस्त विरोधीच येणार आहे. प्रत्यक्ष खोटा संदेष्टा आणि ख्रिस्त विरोधी अँटी क्राइस्ट तो येणार आहे महासंकट समयामध्ये. आणि तुम्हाला माहितीये का त्याला मग महासंकट समयाच्या शेवटी आम्ही पाहतो प्रगटीकरणाच्या 19 प्रभू त्याला त्या अग्नी आणि गंधकाच्या सरोवरामध्ये त्या दोघांना सुद्धा टाकून देणार आहे. प्रगटीकरण 19 आणि 20 तुम्ही पाहू शकता खोटा संदेष्टा आणि ख्रिस्त विरोधी या दोघांना अग्नी आणि गंधकाच्या सरोवरामध्ये डायरेक्ट टाकण्यात येईल. परंतु या चित्राविषयीचं वर्णन पौल सुद्धा करत आहे तिमथ्याच्या पत्रामध्ये, याच पत्रामध्ये, पहिल्या तिमथ्याच्या पत्राच्या 4:1 तो आम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. कोणीतरी वाचा बरं ते वचन, कोणीतरी वाचा पहिले तिमथ्य 4 आणि 1 पहा पौल काय त्या ठिकाणी म्हणतो. पटकन वाचा कोणीतरी पहिले तिमथ्य 4:1. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ज्या माणसांची सत्सद्विवेक बुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलवणाऱ्या आत्म्यांच्या आणि भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील, अशा गोष्टी पुढे सांगितलेल्या आहेत. काही महत्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी. त्या ठिकाणी पौल असं म्हणतो की पुढच्या काळामध्ये कित्येक लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील, किंवा दुसऱ्या एका भाषांतरात म्हटल्याप्रमाणे विश्वासापासून ते बहकतील. आणि तुम्हाला माहितीये का त्यांना बहकवणारे लोक त्यांचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. आपण जेव्हा 4 येऊ जेव्हा कधी तेव्हा आपण त्याचा डिटेल अभ्यास करणार आहोत. पण आता इकडे ओघाने मी तुम्हाला सांगतो या लोकांचं वैशिष्ट्य काय माहितीये का? नंबर 1, खोटं बोलणं. म्हणून मंडळीमध्ये खोटं बोलणाऱ्या लोकांना असंच तुम्ही सोडू नका, लगेच त्यांना करेक्ट करा. खोटं बोलण्याची काही लोकांना सवय असते प्रियांनो. दुसरी गोष्ट, फूस लावणारे लोक, बहकवणारे लोक, चिथावणारे लोक. आणि तिसरी गोष्ट, भूतांचं शिक्षण. भूतांच्या शिक्षणामध्ये काही गोष्टी आहेत त्याच्याविषयी डिटेल मी तुम्हाला जेव्हा हे वचन आपण पाहू तेव्हा सांगेन. परंतु भूतांच्या शिक्षणामध्ये एक गंभीर गोष्ट आहे ती ही की याकोबामध्ये याकोब असं म्हणतो की भूत विश्वास ठेवतात.
तू विश्वास ठेवतोस काय? भूत सुद्धा विश्वास ठेवतात आणि ती थरथर कापतात. त्याला काय म्हणायचंय की जर तुझा विश्वास हा सत्कर्मांना पूरक नसेल, म्हणजे तुझ्या विश्वासाला अनुरूप अशी कृत्ये जर तू करत नसशील, विश्वासाची कृत्ये तुझ्या जीवनात नसतील, तर मग ते शिक्षण ते भूतांचं शिक्षण आहे. म्हणजे आम्ही विश्वासणारे जे आहेत ना, विश्वासणाऱ्यांनी सत्कर्म करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं मत्त्याच्या 25व्या अध्यायामध्ये केवळ त्या बेसिसवर प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वादित कोण आहे आणि शापित कोण आहे अशा असे असे दोन गट वेगळे करतो. एका ठिकाणी शेरडे आहेत आणि एका ठिकाणी मेंढरे आहेत. आणि शेरडं सत्कर्म करत नाहीत, मेंढरं सत्कर्म करतात. विश्वास ठेवणाऱ्याने प्रभूला आवडणारी सत्कृत्ये करण्यामध्ये आपलं जीवन खर्ची घातलं पाहिजे. आणि जर ते जीवन खर्ची घातलं नाही तर ते भूतांचं शिक्षण झालं. लक्षात घ्या, नोट करा हा पॉइंट. जर तुम्ही विश्वासाला अनुरूप अशी कृत्ये करत नसाल, सत्कृत्ये करत नसाल, म्हणजे जर एखादा भाऊ आजारी पडला तर तुमचं कर्तव्य आहे त्याला भेटायला जायला पाहिजे, त्याची विचारपूस करायला पाहिजे, त्याच्यासाठी तो घरी असेल त्याची अँब्युलन्सची सोय करायला पाहिजे, त्याच्याकडे औषध पाणी नसेल तर औषधाची व्यवस्था करायला पाहिजे, तुमच्या त्याने जे काही होतं ते करायला पाहिजे. आता उदाहरणार्थ आपले बंधू मनोहर ख्रिस्ती, आता यांचं ऑपरेशन होणार आहे, तुम्हाला असं जे काही वाटतं ते तुम्ही करू शकता आणि करायला पाहिजे. आणि तुम्हाला आत्मा, देवाचा आत्मा सांगणार की बाबा या भावासाठी कर. मंडळीमध्ये बरेचदा असं दिसून येतं की एखादा भाव आजारी पडला ना टाळ्या वाजवतो, बरं झालं चांगला फटका मिळाला याला. भूतांचं शिक्षण आहे. तुम्ही जेव्हा ते बोलता ना, याला चांगला फटका मिळाला, याला अद्दल घडली, मी त्याला भूतांचं शिक्षण म्हणतो. देवाचं वचन आम्हाला शिकवत नाही. तो न्याय तुम्ही नाही करायचा, ते जज करायला तुम्हाला नाही ठेवलंय, मला नाही ठेवलंय प्रियांनो, आम्हाला त्या भावावर प्रीती करायला ठेवलेले आहे, आम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठी ठेवलेले आहे, आम्हाला टाळ्या वाजवण्यासाठी. बरं झालं फटका मिळाला, बरं झालं याला असंच पाहिजे, बरं झालं तसंच पाहिजे प्रियांनो, याच्यासाठी आम्हाला जजमेंटल बनायला, टीकाखोर बनायला आम्हाला नाही ठेवलेले. प्रभूने जर तसं केलं असतं तर तो चांगल्या शोमरवण्याचा दाखला प्रभूने दिलाच नसता. आणि प्रभूने जी असंख्य सत्कृती आमच्या पुढे ठेवली प्रियांनो, त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की याच्यासारखी कामं कोणीच केली नाही प्रियांनो. आम्हाला त्या प्रभूला अनुसरायचे. तर हे जे खोटे लोक आहेत ना, त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, ते खोटं बोलतात, ते फूस लावतात, ते भूतांचं शिक्षण पेरतात. आता या भूता हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना, या आपण जेव्हा चौथ्या अध्यायामध्ये येऊ तेव्हा आपण विस्तृत प्रमाणामध्ये पाहणार आहोत, कारण हे जरा ढोबळ स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, खरा धोका जो आहे ना तो बायबलला विरोध करणाऱ्या लोकांपासून नाहीये, लक्षात घ्या. कारण आपल्याला ते समजतं हे बायबलला विरोध करतात. ख्रिस्तविरोधी लोकांपासून सुद्धा नाहीये, जे डायरेक्ट ख्रिस्ताला विरोध करतात ना, त्यांच्यापासून नाहीये खरा धोका. कारण आपल्याला कळतं की बाबा हे लोक खोटे लोक आहेत. देवविरोधी जे लोक आहेत ना, ज्यांना देवच माहिती नाही, अशा लोकांपासून सुद्धा खरा धोका नाहीये. खरा धोका आहे मेंढरांचं वेश धारण करून येणाऱ्या लोकांपासून, मेंढरांच्या वेशाने येणाऱ्या लोकांपासून प्रियानो. ते धोकादायक लोक आहेत फार प्रियानो. आणि अशा लोकांपासून आम्ही सावध असायला पाहिजे, त्याविषयी पौल सांगतो. बघा, दोन वचन मी तुम्हाला वाचायला सांगत आहे. कृपा करून तुम्ही दुसरे करिंथ मध्ये या बरं पटकन जरा. दुसरे करिंथ मध्ये आम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये एक एक या या, या खोट्या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळतं, जे मला तुमच्या पुढे मांडायचं आहे. पटकन वाचा बरं कोणीतरी. दुसरे करिंथ दुसरा अध्याय आणि 17वं वचन. खोट्या लोकांचं जे वैशिष्ट्य आहे ना, ते मला तुमच्या पुढे मांडायचं आहे. आणि खोटे लोक कसं आपण ओळखायचं, कशा रीतीने ते धोकादायक रीतीने कार्य करतात किंवा कपटाने कार्य करतात, त्याच्याविषयी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. वाचा बरं दुसरे करीन दुसरा अध्याय 17वं वचन. ज्याला सापडेल त्याने पटकन वाचा, माईक ऑन करा आणि वचन वाचा बरं. दुसरे करीन दुसरा अध्याय 17वं वचन. दुसरे करीन 2:17. वाचा बरं ज्याला सापडेल. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात,
आम्ही त्यांच्या सारखे नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. ओके ओके, थँक्यू ब्रदर, थँक्यू. तर दुसरे करीन 2:17 असं म्हटलेलं आहे, पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करतात, भेसळ करून ते बिघडवतात. आणि प्रियानो, काही लोकांना सवय असते प्रियानो, ते देवाच्या वचनामध्ये स्वतःचे विचार घालतात किंवा देवाच्या वचनामध्ये स्वतःच्या गोष्टी मिक्स करतात आणि तशा प्रकारे सांगतात. काही ठिकाणी सर्रासपणे बोलतात, देवाने आदामाची डावी फासळी काढली, बायबलमध्ये तसं म्हटलेलं नाहीये, एक उदाहरण म्हणून मी सांगतो. ती भेसळ झाली प्रियानो, अशा बऱ्याचशा गोष्टींची सर्रासपणे भेसळ केली जाते आणि आपण ते खपवून घेतो किंवा आपण चालून घेतो. नाही, मला असं वाटतं वचनाच्या बाबतीत मंडळीच्या वडिलांनी आणि शिक्षकांनी काटेकोर राहणं गरजेचं आहे. वचन चुकीच्या रीतीने कोट केलेलं असो किंवा त्याच्यामध्ये मनाने काही घातलेलं असो, तर आम्ही प्रेमाने त्या भावाला हे सांगणं गरजेचं आहे. न तेव्हाच सांगणं, का रागाने किंवा लगेच असं भांडून वगैरे नाही, प्रीतीने आम्हाला त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे की बंधू हे वचन असं नाही सांगत, हे वचन असं सांगतं, किंवा त्या वचनाचा असा अर्थ होत नाही, या वचनाचा हा अर्थ होतो. प्रियांनो, आम्हाला या गोष्टी ताबडतोब आणि व्यवस्थित रीतीने हाताळता येणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये, आता हल्ली मशीन निघालेले आहेत ना, तांदळामध्ये खडे असले तर त्या मशीनी निघतात. पूर्वीच्या काळामध्ये खडे असायचे आणि आम्ही बारीक 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 खडे निवडायचो. तुम्हाला माहितीये, एकदा माझ्या आईची दाढ एका खड्यामुळे फुटली होती आणि तशीच प्रकारची घटना माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत सुद्धा घडली. एक खडा त्यांच्या दाताखाली आला आणि त्यांची दाढ तुटून गेली. प्रियांनो, भेसळ त्याला म्हणतात. ते पूर्वीच्या काळामध्ये काय करायचे, गारेचे खडे घालायचे, म्हणजे तांदळासारखे दिसणारे असायचे ते, आणि मग ते कळत नव्हतं, जे काय दगड वगैरे असले तर ते सहज दिसायचे आणि लोक ते काढायचे. पण काही लोक काय करायचे, पैसा कमवण्यासाठी ते काय करायचे, त्याच्यामध्ये गारा मिक्स करायचे. आणि गारांमुळे किती जणांचे दात तुटले असतील आपल्याला नाही माहिती, किती जणांना पोटाचे आजार झाले असतील, किती जणांच्या आतड्यांना त्रास झाला असेल आपल्याला नाही माहिती. परंतु प्रियांनो, वचनातली भेसळ आहे ना, अशाच प्रकारची असते आणि ती याच्याही पेक्षा खतरनाक, याच्याही पेक्षा भयानक परिणाम विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये घडून आणते. आणि पौल काय म्हणतो माहितीये का, आम्ही अशा लोकांसारखे नाही. आम्ही काय करतो, आम्ही काही गोष्टी करतो. नंबर वन, आम्ही सात्विकतेने देवाचं वचन शिकवतो. नंबर टू, आम्ही देवाच्या द्वारे बोलावं तसं आम्ही बोलतो, म्हणजे देवाच्या वतीने बोलतो, देवाच्या आत्म्याने बोलतो, देवाच्या दूतासारखे बोलतो किंवा देवाचे प्रतिनिधी म्हणून बोलतो. ते फार महत्वाचं आहे प्रियांनो. आणि तिसरी गोष्ट तो सांगतो की आम्ही देवाच्या समक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत, म्हणजे आम्ही ख्रिस्तामध्ये बोलतो, ख्रिस्ताच्या आत्म्याने आम्ही बोलतो, ख्रिस्ताच्या वतीने, ख्रिस्ताचं वकील म्हणून आम्ही बोलतो. पहा, हे वैशिष्ट्य आहे, खरे लोक आणि खोटे लोक यांच्यातला हा फरक या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसरा फरक मला तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे, तो आहे 2 करीन 4:2, 4:1 उलटून पुढे जा जरा, 4 आणि 2 कोणीतरी कृपया वाचा बरं ते वचन. 2 करीन 4 आणि 2 पटकन वाचा बरं. 4:2 आम्ही लाजीरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज केल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही, तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सत्सत विवेकाला आपणास पटवितो. ओके, थँक्यू ब्रदर. तर आम्ही या ठिकाणी असं पाहतो, पौलाने आणखी एक खोट्या लोकांविषयीचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी पाहत आहोत, लक्षात घ्या. खोटं बोलतात ते, घूस लावतात, भूतांचं शिक्षण वगैरे वगैरे, आणखी 4-5 गोष्टी आहेत, ते आपण नंतर पाहू. परंतु आणि नंतर आपण पाहिलं वचनाची भेसळ करतात. या ठिकाणी खोटे लोक काय करतात त्याच्याविषयी काय सांगितलेलं आहे, असं म्हटलेलं आहे पौल असं म्हणतो 2 करीन 4:2, आम्ही लाजीरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज केल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही, आम्ही देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही,
तर सत्य प्रगट करून देवासमक्ष माणसाच्या सत्सद विवेकाला पटवतो. तुमच्या लक्षात आलं खोटे लोक काय करतात? खोटे लोक, खोटे शिक्षक, खोटे शिक्षण देणारे, ते लाजीरवाण्या गुप्त गोष्टी करतात. लक्षात ठेवा, ते लाजीरवाण्या गुप्त गोष्टी करतात. आता या गोष्टी लाजीरवाण्या असतात नंबर वन, आणि त्या गुप्त असल्यामुळे त्या लक्षात येत नाहीत, त्या लपून राहतात. म्हणून त्यांना मेंढरांच्या विषाने येणारे लोक म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट कदाचित ती उघड होऊ शकते, ते म्हणजे कपटाने चालणं. कपट असतं, वरून दाखवतात एक, आतून असतात एक. म्हणजे दगडावर पेरलेलं बी, खडकावर पडलेलं बी, वर माती होती म्हणून त्याला मूळ आलं, पण खाली काय होतं, खडक होतं. खडक असल्यामुळे ते मूळ गेलं नाही. तर हे तसे असतात, कपटी असतात. वरून दाखवायला माती, आतून खडक, झाकलेले खडक त्यांना म्हणता येईल. प्रियानो, कपटाने चालतात ते, आणि देवाच्या वचनाविषयी ते कपट करतात. म्हणजे देवाच्या वचनाची मोडतोड करतात, देवाच्या वचनाची भेसळ करतात, आणि ते अन्य प्रकारे शिकवतात. प्रियानो, हे खोट्या लोकांची वैशिष्ट्ये आहेत. लाजीरवाणी गुप्त गोष्टी करतात, कपटाने चालतात, देवाच्या वचनाविषयी कपट करतात. एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे, आम्ही आमचे मार्ग घेऊन, आम्ही जगाचे मार्ग अनुसरून, किंवा आम्ही सैतानाच्या गोष्टींना वाव देऊन स्वर्गात जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, स्वतःच्या मार्गांना देवाच्या मंडळीत, देवाच्या राज्यात काही वाटा नाही. म्हणून प्रभू म्हणतो, तुमचे मार्ग ते माझे मार्ग नाही, तुमच्या योजना त्या माझ्या योजना नाहीत. ख्रिस्ताचा मार्ग, पवित्र आत्म्याचा मार्ग, पित्याचा मार्ग, यानेच देवाचं गौरव करता येणार. प्रियानो, पौलाने इफिस या मंडळीमध्ये 3 वर्ष कठोर परिश्रम घेतले, खूप परिश्रम घेतले त्याने. आणि मग 3 वर्षानंतर तो इफिस येथून यरुशलेमेला जायला निघाला. दिवस रात्र त्याने कष्ट घेतले होते, उपास धरून, आसव गाळून त्याने प्रार्थना केल्या होत्या. आणि मग तिमथ्याची तेथे नेमणूक करत असताना, मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या होत्या, आणि एका टप्प्यावर मग तिमथ्याला, तिमथ्याची तेथे नेमणूक करत असताना त्याने काही सूचना दिल्या. प्रियानो, आम्हाला, आमच्यासाठी हे जे धोके आहेत ना, ते इशारे आहेत. आणि आमच्या काळातील लोकांना ओळखण्यासाठी जणू काही परमेश्वर आमचे डोळे उघडत आहे. आम्ही सर्वांनी किती देवाचं भय धरून चालणं गरजेचं आहे, किती आम्ही चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे, या गोष्टी आम्हाला यातून शिकायला मिळतात. देवाला या गोष्टींचा किती तिटकारा आहे ते आम्हाला यातून शिकायला मिळतं. प्रियानो, ईश्वरी व्यवस्थेचं किती काटेकोरपणे आम्ही पालन करायला पाहिजे ते आम्हाला यातून शिकायला मिळतं. प्रियानो, आणि आपण ते शिकण्याचा नेटाने प्रयत्न करूया. खानविलेतील बंधुजनांनो, आम्हाला निश्चय करायचंय, आम्हाला कुठल्याही अन्य शिक्षणाला, खोट्या शिक्षणाला बळी पडायचं नाही. तुम्ही अशा ठिकाणी राहत आहात जेथे लोक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींच्या मागे जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात. भूतांचं शिक्षण वगैरे जो प्रकार आहे तो खेड्यापाड्यांमध्ये सर्रास चालतो. त्याचा अर्थ वेगळा आहे जो मी तुम्हाला सांगितलं मंडळीच्या दृष्टिकोनातून, पण प्रत्यक्ष जे भूतांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या खेड्यापाड्यांमध्ये फार सर्रासपणे, दुरात्म्यांना खुश करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्रासपणे केल्या जातात. आणि नकळतपणे त्या गोष्टींच्या नादी एखादा भाऊ लागण्याची शक्यता असू शकते. त्रासापोटी किंवा झटपट मार्ग, शॉर्टकट म्हणून लोक त्याकडे वळण्याची शक्यता असू शकते. म्हणून आम्हाला प्रभूला पिलगून राहणं गरजेचं आहे. प्रियानो,
सत्याला बिलगून राहणं गरजेचं आहे आणि त्या सत्यात टिकून राहून सत्याने चालणं गरजेचं आहे. प्रियांनो आपण आता इथे थांबणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या वेळेला पाहूया. हा विषय आपण पुढे नेऊया. लक्षात ठेवा आपण तिसऱ्या वचनामध्ये आहोत आणि तिसऱ्या वचनातून आपण चौथ्या वचनामध्ये जाणार आहोत. परंतु या अनुषंगाने आणखी काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत आणि आपण या गोष्टी शिकत असताना आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. प्रभू तू मला तुझ्या सत्याला अनुसरायला मदत कर, मला सत्यात टिकून राहायला मदत कर आणि हे सत्य मला गाजवत राहायला मदत कर. देवा हे वचन समजण्यास आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.